दरम्यान राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे काय म्हणत आहेत तेही बघूया खरं आपण व्यासपीठावरनं या बोलतच आहात पण स्पेसिफिक काल जे राज ठाकरे यांनी सांगितलं की जेम्स लेन प्रकरण जर असेल तर मग जेम्स लेन प्रकरणामध्ये जेम्स लेनला अगदी ओढून आणायचं काम सुद्धा तुम्ही का नाही केलं ज्यावेळी तुम्ही केंद्रीय मंत्री होता कृषी मंत्री होता असा आरोप केला मुळामध्ये पहिल्यांदा जातीय थेड आणि धर्माच्या दोन धर्मामध्ये ते निर्माण करून महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंततेचं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं याच्या पलीकडे मला वाटत नाही की नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्व राजसाहेब ठाकरे यांच्या दुसरा कुठला उद्देश आहे आदरणीय पवारसाहेब आज जातीवाद म्हणतात जातीवादी म्हणत आहेत हे त्यांना आज दिसलं का अरे ज्या पवारसाहेबांनी भुजबळांच्यापासून आजच्या पिढीमध्ये माझ्यापर्यंत अगदी वंचितातल्या किंचित समाजाला सुद्धा सत्ता असो नसो आदरणीय पवारसाहेबांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन आयुष्यातले छप्पन सत्तावन्न वर्ष महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेची सेवा केली आणि आज त्यांच्यावर एवढ्या खालच्या पातळीला जाऊन ज्या पद्धतीनं राजसाहेब ठाकरे बोलत आहेत एवढंच आहे की त्यांचं काम आहे एकदा लोकसभेला ते एक, एक वेगळा भोंगा घेतात आत्ता वेगळा भोंगा घेतला आहे कदाचित भाडं बदललं असेल त्याच्यामुळं बदल भोंगे बदलले असतील आज तरुण पूर्णपणानं बेरोजगार आहे आज त्या बेरोजगारीच्या बाबतीमध्ये एवढ्या मोठ्या तरुणाईचं नेतृत्व करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो सभेला त्या ठिकाणी तरुणाईची फार मोठी गर्दी असते पण त्या तरुणाईला तुम्ही काय दिशा देताय खरंच कुठले भोंगे काढायचे नाही काढायचे कायदा ठरवेल पण भोंगे काढण्याने आणि नाही काढण्याने असंख्य महाराष्ट्रातल्या या तरुणाईला पोटाला भाकर मिळणार आहे का त्यांच्या हाताला रोजगार मिळणार आहे का या प्रश्नावरती का बोलत नाहीत ज्या अडीच वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एक भूमिका घेतली त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही लावरे ते सी डी लावरे ते व्हिडिओ आणि आज तुमची ती भूमिका गेली आज तुमच्या भाषणामध्ये कुठेही महाराष्ट्राच्या बेरोजगारीचा प्रश्न नाही आज कुठेही देशामध्ये ही धगधगती महागाई त्याच्या संदर्भातला प्रश्न तुमच्या सभेत नाही भोंगे काढण्याने कुणाला जर घरात भाकर मिळणार असेल भोंगे काढल्याने जर डिझेल पेट्रोलचे भाव कमी होणार असतील हनुमान चालिसा म्हणून तीही मातोश्रीवर किंवा मजिदीच्या समोर भोंगे काढत नाहीत म्हणून जर हे म्हणल्याने कुणाचं पोट भरणार असेल तर या भूमिकेशी मी सहमत आहे महाराष्ट्र आज प्रगत आहे अति प्रगत होईल हे जर या भूमिकेमुळे होणार असेल तर होऊन जाऊ द्या पण याच्यानी बरबाद होतील महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल नवनिर्माण होणार नाही पुन्हा एकदा म्हणतोय पण महाराष्ट्र नवनिर्माण होण्याच्या ऐवजी उद्ध्वस्त होईल तर हनुमान चालीसा वाचून किंवा मजिदीवरचे भोंगे काढून काही नवनिर्माण होणार आहे का, का यामुळे महाराष्ट्रातील केवळ पिढ्या बर्बाद होतील असंच मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन पप्पू मोहरकर सह गोविंद शेळके एबीपी माझा परळी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट